एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहा एकसाठी आय ही चिन्ह वापरतात दोनसाठी दोन वेळेस आय तीनसाठी तीन, तीन वेळेस आय चार लिहिताना मात्र आय व्ही हे चिन्ह वापरतात याचा अर्थ आहे की व्ही पाचसाठी वापरलं जातं आणि त्याच्या डावीकडे आय लिहिल्यास त्याचा अर्थ होतो की पाचमधून एक वजा पाचसाठी व्ही सहासाठी व्ही आय आता इथं व्हीच्या उजव्या बाजूला आय लिहिल्यामुळे त्याचा अर्थ होतो की पाच अधिक एक सातसाठी व्ही आणि दोन वेळेस आय म्हणजेच पाच अधिक दोन आठसाठी व्ही आणि पुढे तीन वेळेस आय म्हणजेच म्हणजेच पाच अधिक तीन नऊसाठी आय एक्स कारण एक्स म्हणजे दहा आणि एक्सच्या डाव्या बाजूला आय असल्यामुळे त्याचा अर्थ होतो की दहामधून एक वजा आणि दहासाठी वर वर सांगितल्यासारखं एक्स वापरतात अकरासाठी एक्स आय म्हणजेच दहा अधिक एक बारासाठी एक्स आणि दोन वेळेस आय म्हणजे दहा अधिक दोन तेरासाठी एक्स आणि तीन वेळेस आय म्हणजेच दहा अधिक तीन चौदासाठी एक्स आय व्ही कारण आय व्ही म्हणजे चार हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे म्हणजेच दहा अधिक चार पंधरासाठी एक्स व्ही कारण एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे पाच सोळासाठी एक्स व्ही आय कारण एक्स म्हणजे दहा आणि व्ही आय म्हणजे सहा हे आपण पाठीमागे पाहिले दहा अधिक सहा सतरासाठी एक्स व्ही आय आय कारण एक्स म्हणजे दहा आणि व्ही आय आय हे सात आपण पाठीमागे पाहिले दहा अधिक सात अठरासाठी एक्स व्ही आणि तीन वेळेस आय म्हणजेच एक्स म्हणजे आणि व्ही आणि तीन वेळेस आय म्हणजेच आठ एकोणीससाठी आय एक्स कारण एक्स म्हणजे आणि आय एक्स म्हणजे नऊ वीससाठी एक्स एक्स कारण दहा अधिक दहा दुसरा प्रश्न आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजेच इं। इंग्रजी भाषेतील संख्याचिन्हे एकूण आठ प्रश्न दिलेले आहेत व्ही म्हणजे पाच व्ही आय आय म्हणजे सात एक्स म्हणजे दहा एक्स आय 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 म्हणजे तेरा एक्स आय व्ही म्हणजे चौदा एक्स व्ही आय म्हणजे सोळा एक्स व्ही आय 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 म्हणजे अठरा आय एक्स म्हणजे नऊ